नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। मॅडम, आज आम्ही प्रभाग क्रमांक 6 यादव नगर मधून हा इथे जमलेले सर्व जनते आज एक नाहक त्रास झाल्यामुळे आपण सगळे इथे जमलेले आहेत। माननीय आमचे जिल्हा प्रमुख माननीय चौगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामाशिष यादवजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे जमलेले आहे आणि आमचे इथे विभाग प्रमुख आपला वार्ड ऑफिसर यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेले आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 6 यादव नगर मध्ये जे पाणी एमआयडीसीनी सोडत आहे ते एकदम कमी दाबाने पाणी येतो, त्यामुळे लोकांपर्यंत पाणी ना पोहोचत नाही आणि लोकांना नाहक त्रास होतो। पाणी असल्यामुळे आमचं जीवन आहे, त्यामुळे मी वार्ड ऑफिसर सरांना आणि आपले नवी मुंबईच्या कमिशनर साहेबांना पण आम्ही निवेदन देऊ की येणाऱ्या दिवशी अगर आमचा हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही कमिशनरपर्यंत जाऊन निवेदन करू आणि उपोषणासाठी आम्ही बसू। हे सगळे जनता आमच्या संगती सगळे इथे नाहक त्रास सांगण्यासाठी सगळे जे इथे भगिनी माता भगिनी सगळे जमलेले आहे। 8 दिन से भी 15 दिन पानी नहीं आता है मैडम, इसके लिए हम लोग ने एक मोर्चा निकाला है। बिल पूरा भरती हो कि नहीं? बिल भरते हैं हम लोग हर महीना, तो महीना महीना भरते हैं, महीना महीना पानी मिले चाहे ना मिले, हम लोग करेक्ट भर रहे हैं। कभी आधे घंटे पानी आता है, कभी आधा घंटा आता है, कभी 1.5 घंटा छोड़ता है, तो हम लोग छोड़ते भी नहीं है। और कभी कभी 5-5 दिन पानी नहीं आता है, कभी क्या करेंगे? इसके लिए हम लोग ने मोर्चा निकाला है और पानी का टंकी भी नहीं है। अगर आप अभी से हम लोग ने साफ से कम्प्लेन की है, हो जाएगा तो अच्छा है, नहीं तो हम लोग बेलापुर जाने वाले हैं। 24 घंटा हम लोग को पानी चाहिए मैडम। आज आम्ही चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यासाठी छोटासा एक मोर्चा काढला होता। एक त्यांना हे निवेदन दिलं की बाबा आमच्याकडे पाण्याचे 8-8 दिवस पाणी पिण्यासाठी भेटत नाही, नवी मुंबईला पाणी भरपूर आहे, धरण उशाशेने आम्ही उपाशी अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळं आम्ही छोटासा मोर्चा काढून त्यांना एक निवेदन दिलं। आणि जर हे 8 दिवसाला आणि MIDC ने पण पाण्याचं प्रेशर खूप कमी केलेलं आहे आमच्याकडे आणि आमच्यावर नेहमी सतत अन्याय होत आलेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही चौगले साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ऐरोली वार्ड ऑफिसवर छोटासा मोर्चा घेऊन आलो। हे हा फक्त इशारा दिलेला आहे, पण याच्यातून काय जर सुधारणा नाही झाली तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही बेलापूर उठतो। लाईन टाकलेली आहे, नवीन लाईन आहे, तरी पण प्रेशर कमी दिलेलं आहे। एक जुनी लाईन होती, त्यावेळा आम्ही समजून घेत होतो की पाणी प्रेशर दिल्यानंतर पाण्याचे पाईप फुटतात, त्याच्यामुळं प्रेशर कमी देतात। आता पाण्याची लाईन नवीन असून सुद्धा प्रेशर कमी देतात आणि जे आणि आमचा विभाग आहे तो उंच टेकडीवर आहे, त्याच्यावर पाणी वरती चढत नाही आणि MIDC चे अधिकारी आहे ते जाणून बोजून प्रेशर कमी देतात आम्हाला पाण्याचे, त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास होतो पाण्याचा। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई। पुढील बातम्यांसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा।